शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे. क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडला जातो. खेळाडू हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असून शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळाचा समावेश झालेला आहे, त्यामुळे खेळाडूंना करिअर करण्याचे विविध संधी उपलब्ध झालेले आहेत, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. सावडी शिरसाट मळा येथील पाऊल बुद्धे मैदान येथे युनिटी प्रीमियर लीगचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. युनिटी प्रीमियर लीगच्या खेळाडूंनी एकत्र येऊन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. तसेच सांघिक खेळातून खेळाडूंमध्ये एकजुटीची भावना निर्माण होते, असंही आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले. यावेळी अक्षय कर्डिले, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारसकर, सुनील त्रिंबके, सरपंच विजय शेवाळे, दीपक कारले, सुनील आगरकर, सचिन पोटे, प्रमोद धाडगे, अभिजित दुधे, नितीन वाळके यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. युनिटी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये विविध संघ सहभागी झाले असून विजेत्या खेळाडूंना विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.